एक तर आपापसातलं कॉर्डिनेशन नाही, एक जण एक म्हणतो एक जण एक म्हणतो, असं कसं एका सरकारमधले वडेट्टीवार वेगळे म्हणतात, त्यांच्या सुरासुरमी सोडून पृथ्वीराज चव्हाण बोलतात, त्यांच्या सुरासुरमी सोडून नाना पटोले बोलतात, सगळ्या विषयामध्ये सरकारमधला प्रत्येक घटक हा वेगळी भूमिका मांडतो. वीज बिल विषयामध्ये तेच झालं, शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानविषयी तेच झालं, आणि काल त्यांनी घोषणा केली की 8 दिवसानंतर पुन्हा आम्ही तारीख देतो. का विद्यार्थ्यांनी विश्वास ठेवला? तुम्ही लबाड सरकार आहात ना. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी तुम्ही अधिकाऱ्यांच्या बाबतीत तुम्ही माझी अपेक्षा नव्हती. पहिल्या दिवशी अधिकाऱ्यांनी घोषित केलं की वीज जोडण्या आम्ही तोडणार नाही, स्थगिती. आणि काय झालं शेवटच्या दिवशी? की तुम्ही पूर्ण स्थगिती उठवली, तुम्ही अधिवेशन काढून घेतलं. तुमचं अधिवेशन फेस करण्याची तयारी नाही, खरं बोलण्याची तयारी नाही, एक नंबर लवाड सरकार. जिथे जिथे अन्याय होईल तिथे बीजेपी जाणार. ते बीजेपी जाणार त्याच्यात बीजेपीचा कार्यकर्ता हा काही लपत नाही. पॉलिटिक्स साईजचं काय विद्या आहे? छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावला पावलं चालतो. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये कधी मोर्चे नाही निघाले, कधी धरणी नाही झालेली, कधी आत्महत्येची धमकी नाही दिली. तर आता शिवाजी महाराजांना रयतेच्या मनातलं कळायचं. तुम्हाला कळलं पाहिजे ना की एमपीएससीची परीक्षा पोस्टपोन काय उद्रेक होणार ते तुम्हाला कळणार. तुम्ही उद्रेक होऊ देणार, मुलांना नेतृत्व हवं, बीजेपी नाही दिलं. यावेळी अधिवेशन वादळी ठरलं. या वादळी अधिवेशनामध्ये चंद्रकांत दादांचा आवाज पाडता ऐकायला मिळाला नाही. म्हणजे अगदी तुम्हाला एक कुठल्या तरी आमदाराने तुम्ही शिवसेनेत या पश्चिम महाराष्ट्राच्या म्हटलं. माझी भूमिका नेहमीच कमी तिथे आम्ही अशी असते. यावेळेला 105 च्या 105 आमदार एखादे हरिभाऊ बागडे कोविड इन्फेक्ट होते सोडले तर सगळे असायचे, सगळा वेळ असायचे, सगळ्यांना बोलायचं असायचं. अशा वेळेला माझ्यासारख्या बोललं तरी चालतं. म्हणजे पुण्यात अशी चर्चा होती की काही नगरसेवक अजितदादांच्या संपर्कात आहेत, तिकडे जातील वगैरे. त्यानंतर आपलं मला वाटतं हमामागी प्रबोधिनीमध्ये त्यांचं एक शिबिरही झालं. काय त्या शिबिरातून साधलं गेलं आणि खरोखर शिबिर आमचा कार्यपद्धतीचा कामाचा नेहमीचा भाग आहे की आम्ही अधूनमधून सगळ्या सर्वात आमची मंडलशा जनरल कार्यकर्त्यांनी प्रशिक्षण सुरू. मग सिटी वाईज सुरू झाली. सिटीमध्ये 100 लोक मंडलमध्ये 200 जण. त्यामुळे प्रशिक्षण आमचा कार्यपद्धतीचा भाग आहे. त्याच्यामध्ये अधिकाऱ्यांचे संपर्क कोणी आहे नाही ते होणार आणि ते कोणी नाही आहेत हे स्थायी ते लक्षात आलं आणि आमच्या अभ्यास वर्गातील 100% लस घेतली तुम्ही. त्याची काळजी घ्यायला पाहिजे हे तुम्हाला मी सुचवेल की याच्यातून कुठलंही इंजेक्शन दिलं ना तर ताप येतो. या इंजेक्शनच्या बाबतीत काय झालं की अजून दैत्य प्रूव्ह व्हायचंय ना की काय होतं. ताप तर नक्की येले गृहित धरून डोलोसारखी एखादी गोळी 3 दिवस आपण घेतली पाहिजे. माझ्या डॉक्टरने सजेस्ट केलं घेण्यापूर्वी डोस सुरू करा दादा गोळीचा. तर आम्ही सुरू केलं. आम्ही आता विनंती केली ते म्हणाले नाही केंद्राकडून सूचना यायला लागेल. जेव्हा ते त्यांचं म्हणा राव खूप पॉझिटिव्ह ऑब्झर्व ते म्हणाले 15 दिवसात सुरू सुधारायला असं वाटतं तेव्हा आपण प्रायोरिटी पत्रकारांना देऊ. त्यावेळेला आपण पत्रकारांचं एक वेगळं सेंटर ओपन करू. केवळ पत्रकारांनी यायचं इंजेक्शन घ्यायचं प्रिकॉशन जी आहे ती पण द्यायची. लसीकरणाचा मुद्दा पुढे आहे.